घनकचरा व्यवस्थापनात खासगी वाहनांवर भाड्यापोटी वर्षाकाठी कोट्यवधी रुपये द्यावे लागत असून मनपाने स्वतःची खासगी वाहन खरेदी केल्यास कोट्यवधी रुपयांची बचत होऊ शकते. शहरातील घनकचरा व्यवस्थापनासाठी महानगरपालिका तांत्रिक विभागाजवळ एकूण विविध प्रकारचे 224 वाहने आहेत. ज्यात ट्रक, टिप्पर, ट्रॅक्टर, स्किप लोडर, ऑटो लोडिंग, JCB आदी वाहने आहेत. त्यापैकी खासगी ऑटो लोडिंग 96, ट्रॅक्टर 15, टिप्पर 6 असे एकूण लहान मोठे 117 वाहनं मनपानं भाडे तत्वावर घेतले आहेत. ज्यात मनपानं प्रत्येक ऑटो लोडिंगचे प्रतिदिनचे 975 भाडे आहे. ट्रॅक्टरचे प्रतिदिन 1750 रुपये भाडे, टिप्परचे प्रतिदिन 2800 रुपये भाडेपोटी मनपाला खासगी कॉन्ट्रॅक्टरला द्यावे लागतात. एकंदरीत नकाशानुसार बघितल्यास मनपा खासगी वाहनांना किती रुपये दरमहा भाडेपोटी देते. लोडिंग रिक्षाचे दररोज 93,600 रुपये, दरमहा 24,33,600 रुपये द्यावे लागते. ट्रॅक्टरचे दररोज 26,250 रुपये, तर दरमहा 6,82,500 द्यावे लागतात. टिप्परचे दररोजचे 16,800 रुपये, तर दरमहा 4,36,800 रुपये भाडेपोटी द्यावे लागतात. वार्षिक या वाहनांच्या भाड्याच्या आकडेवारी अनुसार ऑटो लोडिंगचे 2,92,03,200 रुपये, ट्रॅक्टर 81,90,000, टिप्पर 52,41,600, सर्व गाड्यांचे वार्षिक भाडे जवळपास 3.5 कोटी. महानगरपालिकेनं स्वतःच्या गाड्या नसल्यानं खासगी ठेकेदाराला पैसे द्यावे लागत आहेत. विशेष म्हणजे सध्या लोडिंग रिक्षाचे दररोज खर्चाचे अंदाज घेतल्यास रिक्षासाठी 1 लिटर डिझेलचे 60 रुपये, ऑइल मेंटेनन्स 105 रुपये, ड्रायव्हर पगार 330 रुपये, एकूण दररोजचा खर्च 495 रुपये इतका येतो. म्हणजेच मनपाला स्वतःची मोठी गाडी असल्यास दररोज 480 रुपये प्रति गाडी पैसे वाचतील. या हिशोबा अनुसार एकूण खर्चाच्या अर्ध्या खर्चास म्हणजेच 1,76,31,900 रुपये यात काम होऊ शकते. परंतु केवळ स्वतःचं वाहन नसल्यानं दुप्पट रक्कम मनपाला द्यावी लागत आहे. त्यामुळे नेहमी आर्थिक अडचणीचं कारण पुढे करणाऱ्या मनपा प्रशासनाचं चुकीचे निर्णय तर जबाबदार नाहीत ना, असा प्रश्न एकूण या आकडेवारीवरून दिसून येतो. महानगरपालिकेचं घनकचरा निस्तारण करण्यासाठी महानगरपालिकेच्या जवळ आज 225 जवळपास वाहने आहेत. परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यापैकी अर्ध्या गाड्या, अर्धे वाहने जे आहेत ते भाडे तत्वावर घेतलेले आहेत. महानगरपालिकेने जर ह्या गाड्या स्वतःच्या खरेदी केल्या तर लाखो रुपये महिन्याला आणि कोट्यावधी वर्षाला वाचू शकते. परंतु महानगरपालिका वेळीच निर्णय घेऊन चांगलं काम करेल हे कधी घडणार नाही. कॅमेरामन चेतन गाडेसह सय्यद फेरोज, MCN न्यूज.